दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकरी संघटनेचं आंदोलन तीव्र झालं असून कुसूर इथं ट्रक आणि ट्रॅक्टरची तोडफोड करण्यात आली. भंडारकवठे येथील सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्यावर शेतकरी संघटनांचं आंदोलन गेल्या 3 दिवसापासून सुरू असून अद्याप शेतकऱ्यांच्या उसाला भाव निश्चित न झाल्यानं उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची शेतकरी संघटनेकडून तोडफोड चालू असल्यानं वाहन चालक आणि मालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर दुसरीकडे मात्र ऊसतोड कामगारांचं काम बंद पडल्यानं ऊसतोड कामगार काम बंद असल्यानं घेतलेली उचल रकमेची परतफेड होणार की नाही यामुळे हे ऊसतोड कंत्राटदार हे चिंतेत आहेत. सिंग राठोडने ह्या कामासाठी आलेले 1 महिना दिवस झाले बसून आहेत. ऊस तोडून 2-2 गाड्या टाकलेल्या आहेत, गाडीचा दंगा केलेले आहेत, खाण्यापिण्याचे अन्न संपून गेलेले आहेत. आमचे ही आमची भरपाई कोण करून देणार आहे? ह्यांची गाडीची तोडफोड झालेली आहे. लेबर लोकांनी दगड फेक करून आले.